सिटी न्यूज वसा जनसेवेचा। शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाईद्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न। नीट JEE MHT CET संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा। 10वी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू। नीट JEE MHT CET 2023-24 करता प्रवेश देणे सुरू। आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर। आजच आपला प्रवेश निश्चित करा, आपल्या स्वप्नांना साकार करा। पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी अवैध धंद्यांच्या विरोधात एल्गार दिलाय। तसेच पोलीस प्रशासनासमोर अवैध धंदे सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न उचलला आहे। पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊन बुलढाणा शहर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांची भेट घेऊन शहरात अवैध धंदे वाढले असून त्यासंदर्भात भेट घेतली असून लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे। पदवीधर मतदारसंघाचे आमदार लिंगाडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की 31 मार्चला या प्रकरणी पोलीस अधीक्षक सारंग आव्हाड यांना निवेदन देण्यात आले होते। त्यामध्ये सांगितलं की बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात गांजा येत आहे, त्यामुळे बुलढाणा शहरात तरुण पिढी ही या गांजाच्या आहारी जात आहे, व्यसनाधीन होत आहे। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हे स्फोट तयार झालेले आहेत, ते स्फोट सुद्धा पोलीस निरीक्षक काटकर यांना सांगण्यात आलेत। त्यांना विनंती करून सांगण्यात आलंय की तात्काळ आपण या ठिकाणी जाऊन सदर घटनेचा बंदोबस्त करून गांजा विकणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, जेणेकरून ही बुलढाणा शहरातील तरुण पिढी ही या गांजामुळे व्यसनाधीन होत आहे, याला कुठेतरी आळा बसणार अशा पद्धतीचे या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय। तसेच दुसरा गंभीर मुद्दा आहे की बुलढाणा शहरामध्ये जे अवैध वरली मटक्याचे दुकाने टपऱ्या आजच्या सुरू आहेत, त्यासुद्धा तात्काळ बंद करण्यात याव्या। पोलीस अधीक्षक कार्यालय पाठीमागे, जिल्हा परिषद पाठीमागे सुद्धा हे अवैध वरली मजल्याची दुकाने थाटलेली आहेत, ती सुद्धा बंद करा आणि कारवाई करण्यात यावी। येत्या 8 दिवसात हे अवैध धंदे वरली मटका बंद न झाल्यास महाविकास आघाडीच्या वतीनं तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पदवीधर मतदारसंघाचे आमदार धीरज लिंगाडे यांनी दिलाय। पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्वजण काटकर साहेबांना या ठिकाणी भेटायकरता आलो होतो। मागे 31 तारखेला मी SP साहेबांना एक निवेदन दिलं होतं की बुलढाणा शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजा हा येतो आणि आपली जी बुलढाणा शहराची युवक पिढी आहे ती या गांजाच्या व्यसनाधीन होत चाललेली आहे। वेगवेगळे शहरामधले स्पॉट, ते स्पॉटसुद्धा आम्ही आज या ठिकाणी काटकर साहेबांना सांगितलेले आहे आणि त्यांना आम्ही या ठिकाणी विनंती केली आहे की तात्काळ आपण हे या ठिकाणी याचा बंदोबस्त करावा आणि ही जी आमची युवा पिढी आहे बुलढाण्यातली, ही जी या गांजामुळं आज व्यसनाधीन होत आहे, त्याला कुठेतरी रोकथाम ताबडतोब करा अशा पद्धतीचं निवेदन या ठिकाणी आम्ही दिलं। त्याचप्रमाणे बुलढाण्यामध्ये जे अवैध वरली मटक्याचे जे दुकानं जागोजागी आज टपऱ्या सुरू आहे, त्यासुद्धा तात्काळ 8 दिवसामध्ये बंद झाल्या पाहिजे। जर त्या बंद झाल्या नाही तर निश्चितच आमच्या सुशिक्षित बेरोजगारांसमोर आज फार मोठा प्रश्न आहे। आज त्यांच्या हाताला काम नाही, उद्या तेही वाम मार्गाला या ठिकाणी लागू शकतात। म्हणून मी या ठिकाणी काटकर साहेबांना सांगितलं की तात्काळ हे वरली मटका आपण बंद करा, अन्यथा आम्हाला आंदोलनात्मक कारवाई या ठिकाणी करावी लागेल किंवा आम्हालासुद्धा अशा पद्धतीचं पाऊल उचलावं लागेल जेणेकरून ज्यामध्ये आमच्या सुशिक्षित बेरोजगारांना काहीतरी फायदा होईल। सिटी न्यूज बुलढाणा।